राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विविध कार्यक्रमों में शामिल होने आज नागपुर आए हैं। इस दौरान एयरपोर्ट पर पत्रकारों द्वारा महाविकास आघाड़ी के एकजुट होने पर सवाल किया गया, जिस पर देवेंद्र फडणवीस पहले उन्हें अपनी पार्टी को एकजुट रखना चाहिए, फिर उन्हें तीन पार्टियों को एकजुट करना चाहिए, ऐसा कहा। एक प्राइवेट पिटिशनर हे सुप्रीम कोर्ट मध्ये गेले होते की याची सुनावणी पूर्ण झाली असल्यामुळे उर्वरित निकालाची याची स्टेज आहे, त्यामुळे पुन्हा जर ही सुरुवात केली तर पुन्हा 7-8 वर्ष त्याच्यावर काही निर्णय होणार नाही, आणि ते म्हणणं सुप्रीम कोर्टाने ऐकलेलं आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने आता ती पुन्हा नागपूरच्या कोर्टात चालवण्याकरता म्हणजे अंतिम सुनावणी करता त्या ठिकाणी दिली आहे, त्यामुळे लवकरच त्याचा निकाल येईल।